दोन आठवड्यापेक्षा अधिक दिवसांपासून एसटीची चाके थांबली आहेत. आंदोलक कर्मचारी आणि राज्य सरकारमध्ये समाधानकारक चर्चा होऊन निर्णय होत नसल्याने एसटीचे भिस्ते घोंगडे आहे. दरम्यान रविवारी सीईटीची परीक्षा होती. एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेस उपस्थित राहता आले नाही. अनेकांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी दुचाकी व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मिळेल त्या वाहनाने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सेंटरवर पोहोचून परीक्षेला उपस्थिती दर्शविली. प्रवाशांची गर्दी पाहून वाहतूकदारांचे चांगलेच भाव वाढले होते. एसटीच्या तिकीट दरापेक्षाही अधिक दर प्रवाशांकडून वसूल करण्यात आले, त्यामुळे रोष व्यक्त होत आहे. शासनाने नियोजित केलेल्या वेळेनुसार 21 नोव्हेंबरला यवतमाळ ते 37 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यात 10,034 विद्यार्थ्यांपैकी 1,237 विद्यार्थी अनुपस्थित राहिले, तर 8,797 विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. शिक्षक पात्रता परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी 21 सेंटर होते. 5,646 विद्यार्थ्यांपैकी 4,929 विद्यार्थी उपस्थित, तर 726 विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच पेपर 2 ची परीक्षा 16 सेंटरवर घेण्यात आली. एकूण विद्यार्थी संख्या 4,388 होती, त्यापैकी 3,877 विद्यार्थी हजर, तर 511 विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. दरम्यान दोन्ही पेपरला पात्र असलेल्या 10,034 विद्यार्थ्यांपैकी 8,797 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचून परीक्षा दिली, तर 1,037 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. जिल्ह्यात दळणवळणासाठी एकमेव एसटी साधन आहे. रेल्वे व अन्य प्रवासाच्या सुविधा नसल्याने नागरिकांना एसटीवरच अवलंबून राहावे लागते. तसेच जिल्हा विस्ताराने मोठा असून तब्बल 16 तालुके आहेत. जिल्हा मुख्यालय आणि शेवटच्या तालुक्याचे अंतर 100 किलोमीटरच्या वर आहे. अशावेळी शासकीय दवाखाना, शालेय परीक्षा आदी विविध कामांसाठी यवतमाळ येथे पोहोचताना विद्यार्थ्यांना एसटीचाच पर्याय असतो. मात्र तब्बल 23 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आज परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठा अडचणींचा सामना करावा लागला.